नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या BA भाग 1 अभ्यासक्रमात घटक 3 बघत होतो आणि यामध्ये आपली जी चर्चा सुरू होती ती निबंधावरती किंवा निबंध लेखनावरती आपण चर्चा करत होतो. यामध्ये निबंधाचं स्वरूप काय आहे, निबंधाचं महत्त्व काय आहे आणि या घटकाला आपण स्वतंत्र महत्त्व का दिलं, तर आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये ज्या स्पर्धात्मक परीक्षा होतात त्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न हा लेखनाच्या अनुषंगानं असतो आणि त्यामध्ये निबंध लेखनाला प्राधान्य दिलेलं आपल्याला दिसतं. तर आपली त्या दृष्टीनं तयारी व्हावी म्हणून निबंध लेखनाचं जे स्वरूप आहे त्या संदर्भात आपण चर्चा करत होतो. तर आता आपण जी चर्चा करणार आहोत ती निबंधाचे घटक किंवा निबंधाचे जे अंग आहेत त्या अनुषंगानं चर्चा करणार आहोत. तर निबंध लेखनात जी प्रमुख 3 अंग आहेत त्यामध्ये पहिलं जे अंग आहे किंवा पहिला जो आपला लेखनाचा टप्पा म्हणू आपण, तर तो जो आहे तो इथे पाहिला तर लक्षात घ्या की निबंध लेखनाची होणारी सुरुवात जी असते ते पहिलं अंग आहे किंवा निबंधाचा आरंभ हे पहिलं अंग आपण म्हणू. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला निबंध लेखनाची सुरुवात करताना कशी करायची हे महत्त्वाचं आहे किंवा निबंधाचा प्रारंभ कसा करायचा. हा जो निबंधाचा प्रारंभ आहे किंवा सुरुवात ते पहिलं अंग हा अधिकतर आपण म्हणू की प्रस्तावना स्वरूपाचा असतो हा भाग. आणि यात आपल्या निबंधाविषयाचा परिचय म्हणजे जे तुम्हाला निबंधाचं शीर्षक दिलेलं आहे त्यात विषय दडलेला असतो, तो विषय त्याची कल्पना यावी म्हणजे वाचणारा जो वाचक आहे त्याची त्या विषयाची उत्कंठा वाढेल अशी प्रस्तावना किंवा निबंधाचा प्रारंभ हा असला पाहिजे. दुसरं जे अंग आहे निबंधाचं ते म्हणजे निबंधाचा मध्य, याला निबंधाचा गाभा असे आपण म्हणू. तर यामध्ये काय येतं तर निबंधाचा जो विषय आहे त्या विषयाचं विवेचन आणि स्पष्टीकरण असतं. म्हणजे विषयाचं विस्तृत रूप जे आहे ते आपल्याला निबंधाचा जो मध्य भाग आहे किंवा अंग म्हणू आपण त्यामध्ये स्पष्ट करून पाहता येतं किंवा तिथे दिसतं की निबंध विषयाची जी विस्तृतता आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि तिसरा जो महत्त्वाचा लेखना निबंध लेखनाचा टप्पा किंवा महत्त्वाचा अंग आपण म्हणू ते म्हणजे निबंधाचा समारोप किंवा त्याला आपण निबंधाचा शेवट म्हणू. तर हा भाग जो आहे यात निबंधाचं जो विषय आहे त्या विषय वस्तूचं पूर्ण सार एकवटलेलं असतं. म्हणजे जो शेवट असतो निबंधाचा तो साधारणपणे सारांश किंवा निष्कर्ष स्वरूपाचा असतो. जे वैचारिक निबंध असतात त्यामध्ये आपल्याला काही निष्कर्ष मांडावे लागतात त्या विषयाचे आणि हे आपल्या अभ्यासातनं आलेले त्या विषय मांडणीतनं आलेले असे ते निष्कर्ष असतात. तर एक सारांश किंवा निष्कर्ष अशा स्वरूपामध्ये निबंधाचा समारोप किंवा शेवट हा भाग असतो. तर असे हे निबंधाचे 3 टप्पे म्हणू आपण किंवा निबंधाची प्रमुख अंग म्हणू, प्रारंभ, मध्य आणि शेवट. या 3 भागामध्ये आपण साधारणपणे निबंध लेखन करत असतो. तर
तर अशा या निबंधामध्ये मग आता आपला मुद्दा आहे तो निबंधाचे घटक आहे. तर निबंध लेखनामध्ये घटकाचा विचार करतानाही प्रारंभ, त्याचबरोबर निबंधाचा शेवट, म्हणजे पहिला विचार काय येतो आपला, तर निबंधासाठी आपण विषय निवडलेला विषय पहिल्यांदा, त्यानंतर निबंध विषयाचा प्रारंभ, त्या निबंधाचा मध्य आणि शेवट, त्यानंतर निबंधातील मुद्दे, त्या मुद्द्यांची मांडणी, निबंधाची भाषा आणि निबंधाचे प्रकार, यानुसार आपल्याला हे लेखन करावं लागतं. तर निबंधाचा प्रारंभ आणि शेवट हा जो मुद्दा आहे तो घटक महत्त्वाचा असतो. तर आता हा निबंध प्रारंभ जो आहे तो अत्यंत सूत्रबद्ध रीतीनं आपल्याला करावा लागतो. आकर्षक असा तो प्रारंभ असला पाहिजे. तसाच त्याचा जो शेवट आहे निबंधाचा तो पण योग्य असला पाहिजे. मग आता इथे निबंधाचा प्रारंभ, मध्य आणि शेवट जो आहे यात आपण काय आकर्षकता येण्यासाठी, निबंध वाचनीय होण्यासाठी काय काय गोष्टींकडे लक्ष देऊ शकतो? तर यामध्ये आपण जी निबंधाची सुरुवात आहे त्यामध्ये एखाद्या वक्त्याचं, एखाद्या विचारवंताचं, एखादं वेदक वाक्य, मग त्याच्यामध्ये स्वामी विवेकानंद असतील, रवींद्रनाथ टागोर असतील, महात्मा गांधी असतील, तर अशी जी लोकमान्य टिळक असतील, तर अशा मोठ्या विचारवंतांचं एखादं वाक्य आपल्या विषयाला अनुलक्षण, सुटसुटीत ठरेल, योग्य ठरेल असं वाक्य घेऊन आपण निबंधाची सुरुवात करू शकतो. एखाद्या सुभाषितानं, आता ही सुभाषित संस्कृतमध्ये आहेत आणि त्याचबरोबर काही मराठीतले आपले अभंग जे आहेत किंवा ओव्या, त्याही सुभाषित वजा म्हणजे आहेत, तर ती ते घेऊनसुद्धा, म्हणजे संत ज्ञानेश्वर, तुकाराम, संत रामदास यांच्या साहित्यातील वाक्य किंवा पद जे आहेत, पदरचना जी आहे, ती घेऊन आपण सुरुवात करू शकतो. म्हणी, सुविचार यांचा वापर, म्हणजे जसं अभंग आहेत, ओव्या आहेत, संस्कृत सुभाषित आहेत, त्यांचा वापर करून निबंधाची आपल्याला आकर्षक सुरुवात करता येते. त्यानंतर निबंधाचा जशी सुरुवात आकर्षक पाहिजे, ती सुरुवात आणखी एका प्रकारानं करता येते, म्हणजे संवाद रूपानं सुद्धा आपण, ललित निबंध असेल तर संवाद रूपानं ती करू शकतो आणि शेवटही त्याप्रमाणे करता येतो. त्यानंतर निबंधाची जी सुरुवात आहे ती एखादं अवतरण घेऊन सुद्धा येईल, म्हणजे अभंग, एखाद्या अभंगाचं चरण घेऊन आपण त्याची निबंध लेखनाची सुरुवात करू शकतो. तर हे जे सगळं आहे हे आपल्या वाचना अवांतर वाचनावरती अवलंबून आहे. म्हणजे तुमचं अवांतर वाचन, तुम्ही काही ऐकलेलं असणं हे महत्त्वाचं आहे, म्हणजे मग तुम्हाला ती सुभाषित, म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर तुकारामांच्या शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, तर असे जी वाक्यरचना असते अभंगामधली, ते चरण आपल्याला पाठ पाहिजेत. किंवा रामदासांचे मनाचे श्लोक ते पाठ असतील तर त्याचाही वापर आपल्याला करता येतो. तर हे अवांतर वाचन जे आपलं आहे त्यावरती अवलंबून आहे. काही बाब बोरकर किंवा कुसुमाग्रज यासारख्या कवींच्या कवितांचे देखील ओळी घेऊन
आपल्याला आकर्षक सुरुवात किंवा शेवट निबंधाचा करता येतो. तर यामध्ये हे महत्त्वाचं आहे की निबंधाचा शेवट जो आहे तो आपल्याला असे वेगवेगळ्या पद्धतीनं करता येईल. आणि म्हणजे इथं मुद्दा काला निबंधाचा प्रारंभ हा आकर्षक पाहिजे आणि शेवटही तसाच हवा, आणि तो करताना आपल्याला ह्या गोष्टीची दक्षता घेता येईल. त्याचबरोबर मध्य जो आहे निबंधाचा त्यामध्ये आपल्याला काही परिच्छेद करायला लागतील. म्हणजे आपला जो निबंधाचा विषय आहे त्याचा विस्तार करण्यासाठी आपल्याला परिच्छेद करावे लागतात. आणि मग हे परिच्छेद करताना त्यात मुद्दा येणं अपेक्षित आहे. त्यामुळे मुद्द्यांची मांडणी आणि विस्तार हा एक निबंध लेखनाचा महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे पहिला घटक काय झाला, प्रारंभ, मध्य आणि शेवट. तर त्यातला मध्य जो आहे तो इथे आता आपल्याला महत्त्वाचा आहे की आपण परिच्छेद करतो करावेत आणि त्यामध्ये आपल्या विषयाची मांडणी मुद्देसूद करावी. तर कोणत्याही निबंधाचा विषय जो असतो तो पहिला समजून घ्यावा लागतो, मग आपल्याला त्याचे मुद्दे करता येतात. म्हणजे निबंधासाठी मुद्दे करण्यापूर्वी निबंध विषयाचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे. आणि एकदा तो अर्थ नीट समजून घेतला की मग आपल्याला त्याचे मुद्दे करता येतात. तर समर्पक मुद्दे आपण करण्यासाठी इथे आणखी एक गोष्ट आहे की आपण जे अनुभव घेतलेले आहेत त्या अनुभवांना देखील इथे महत्त्व येतं. मग हे अनुभव आपण वेगवेगळ्या पुस्तकातनं वाचलेले असतील किंवा भाषणं कोणाचे ऐकले असतील त्यातले असतील, तर ते आपल्याला तिथे मांडता येतात. तर एकत्रित जे अनुभव आहेत म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणाहून आपण गोळा केलेले ते अनुभव आपण मांडून निबंधाचे हे मुद्दे काय करू शकतो, अधिक चांगल्या पद्धतीनं त्या स्पष्ट करू शकतो किंवा त्यावरती विवेचन करू शकतो. आता कोणत्या अनुभवाचे हुबेहूब वर्णन करता येणे ते आपल्याला ठरवावं लागतं. त्याचबरोबर ते अनुभव वैशिष्ट्यपूर्ण आहेत का हेही पाहावं लागेल. आणि काही अनुभव जे असतात त्यात काही गमतीशीरपणा असतो तेही आपल्याला तिथं लक्षात द्यावं. म्हणजे निबंधाचा विषय आपण निश्चित केला की त्याची मांडणी करताना मुद्द्यांची निवड आणि विस्तार त्या मुद्द्यांचा कसा करायचा हे आपल्याला महत्त्वाचं आहे. म्हणजे तिकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. उदाहरणार्थ पाणी आडवा पाणी जिरवा किंवा वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरे यासारखे निबंध लिहिताना आपल्याला त्याचे मुद्दे करावे लागतील. आता पाणी टंचाईचा प्रश्न घेतला तर आपल्याकडे पाणी पाऊसमान किती आहे, पाऊस कसा पडतो त्याचं महत्त्व ज्ञान असलं पाहिजे. त्यानंतर ते पाणी साठवून ठेवताय किती क्षमतेनं, त्याची क्षमता, त्यातलं वाया जाणारं पाणी, त्याचबरोबर आपल्याकडे जी वृक्षतोड होते म्हणजे पाणी जमिनी टिकून ठेवण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, म्हणजे जमिनीतली पाण्याची पातळी वाढवणं यासाठी काय करता येईल, असे मुद्दे आपल्याला इथं लक्षात घ्या. वृक्षवल्ली आमा सोयरे म्हणजे पूर्वी आपल्याकडे असणारी वनसंपदा आणि आत्ता माणसाच्या इतर हव्यासातून जी वृक्षतोड होते वेगवेगळ्या कारणांनी, तर त्याचे दुष्परिणाम या गोष्टी अशा असे आपल्याला मुद्दे निबंधाचे
काढावे लागतील आणि त्याचा होणारा एकूण जो परिणाम आहे एकूणच मानवी जीवनावर आणि जे फायदे तोटे आहेत या प्रश्नांचे ते आपल्याला तिथं लक्षात घ्यायला लागतील। तर असा एक मुद्दा आपल्याला म्हणजे निबंधाची जे घटक आहेत त्या घटकामध्ये निबंधाची जी प्रमुख अंग त्याचा पहिल्यांदा विचारतो, निबंधाचा सुरुवात किंवा प्रारंभ, त्यानंतर मध्य म्हणजे निबंधाचा गाभा आणि निबंधाचा शेवट हा आपल्याला कशा कशा पद्धतीने करता येतो आणि जो मध्य आहे त्या मध्यामध्ये काय असतं, तर गाभ्यामध्ये आपल्या विषयाचं विवेचन आणि स्पष्टीकरण असतं, त्यामुळं तिथे आपल्याला विषयाला अनुसरून मुद्दे करावे लागतात आणि एक मुद्दा म्हणजे एक परिच्छेद, म्हणजे तुम्ही परिच्छेद करत गेला एकेका मुद्द्याचे की आपोआपच तुमच्या निबंधाचे जे विषय विस्तृतता आहे आपल्या विषयाची विस्तृतता जी असते ती त्या मांडणीतनं आपोआप होत जाते आणि तो विषय वाचकालाही देखील म्हणजे जो निबंध तो वाचणार आहे त्यांनाही त्या विषयातले मुद्दे कळत कळत आपोआपच त्या विषयाचं आकलन जे आहे ते होताना दिसतं। तर हे आपल्याला मुद्दे काढायची सवय इथं असणं गरजेचं आहे आणि मग आपण जर समर्पक मुद्दे विषयानुसार काढले आणि त्याची समर्पक अशी मांडणी केली तर निबंध आपला उत्कृष्ट होऊ शकतो। म्हणजेच काय, तर समर्पक मुद्दे हा निबंधाचा आत्मा म्हटलं पाहिजे, त्याला आत्म्याचं स्वरूप, गाभा, निबंधाचा गाभा किंवा जो आत्मा आहे तो तुमच्या मुद्द्यामध्ये आहे आणि ही जी मुद्द्यांची मांडणी आणि विस्तार करणं हेही इथं महत्त्वाचं आहे। फारसं त्याला आपल्याला ताण द्यायची गरज नाही वाटत, पण तुम्ही जर तुमच्या अनुभवांशी प्रामाणिक असाल, तुम्ही त्या अनुभवांना व्यवस्थित मांडू शकला तर आपल्या विषयानुसार तुम्ही ते जे अनुभव आहेत ते पुढे पुढे आपल्याला स्पष्ट करून सांगता येतील। तर विद्यार्थी मित्रांनो, निबंध लेखनावरची आपली चर्चा ही अशीच चालू राहणार आहे, तोपर्यंत धन्यवाद।